या कोवळ्या जीवाकडे, त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याच्यावर आणि त्याच्या आईवर काय परिस्थिती ओढावली असेल याची तुम्हाला कल्पना नसेल. मात्र जे घडलंय ते तुमच्या आमच्या काळजाचा थरकाप उडवणार आहे. जूते की दुकान में हड़प सर काम कर रहा था, तो मेरे को मालूम आया, मेरा साला मेरे को बुलाया, चल जल्दी काम है घर पे. मैं इधर से गया तो उधर पता चला कि 11 बजे मेरी बीबी गई है, तब से वापस नहीं आई लौट के. मधु ठाकूर, पुण्याच्या हडपसर मध्ये राहणारी ओली बाळंतीण. पोलिओचा डोस पाजण्याच्या बहाण्यानं 3 महिलांनी तिला मुलासह आपल्या सोबत नेलं आणि तिचा खून केला. मधूच्या लहानग्या मुलाला विकण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. बच्चे को बेचने का था तभी वो हमारी बेटी को मारी, किसी के हाथ से बेचने का था. ये बच्चे का दो बार घर में ली तो ये बच्चे ही का खाली फोटो निकाल के ली, वो हमारी बेटी का नहीं ली. फोटो ली गई? हाँ, ये बच्चे का दो बार फोटो ली है उनके घर में बुलाई के. पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांना अटक केली. त्यांनी याआधीही मुलांना विकण्याचे प्रयत्न केलेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. पण पैशांसाठी एका निष्पाप आईचा जीव घेणाऱ्या आणि एका मुलाची आपल्या आईपासून कायमची ताटातूट करणाऱ्या या कैदासिनींना कडक शिक्षा व्हायलाच हवी. मिकी घई, एबीपी माझा, पुणे.